मित्रांनो, मी प्रवीण हटकर, पीएच फिल्म्स प्रेझेंट सिंपल टॉक विथ प्रवीण हटकर मध्ये आपलं स्वागत आहे। आज तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, बिझनेस कसा करावा। तर ज्यांना बिझनेस करायचा आहे ना, तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यामध्ये एक मूलमंत्र जपलेला आहे, तो नक्कीच तुमच्या आयुष्याला कुठे ना कुठे उपयोगी पडणार। गोष्ट मी सुरू करतो। एक गाव असतो, त्या गावामध्ये एक सावकार असतो, त्याला एक मुलगा असतो, त्या मुलाला एक मित्र, तो फार जवळचा असतो, फार जिवलग असतो, त्यांच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी होणारा तो मित्र असतो, पण परिस्थितीने थोडासा तो गरीब असतो। आयुष्य पुढे जातं, ते मोठे होतात, सावकाराला चिंता वाढते, आता मुलं मोठे झालेले आहे, यांना काहीतरी जबाबदारी द्यायला पाहिजे, जबाबदारी द्यायला पाहिजे। मग सावकार ठरल्याप्रमाणे काय करतो की ठीक आहे, यांना एका ठिकाणी बोलवतो आणि म्हणतो की तुम्हाला आता व्यवसाय सुरू करायचा, दोघांनाही म्हणतो आणि बघा तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा, त्या एक मूलमंत्र तुम्हाला देत आहे मी की बिझनेस कसा करायचा। दोघं एकदम ऐकतात आणि मग सावकार तेव्हाच म्हणतो की छाव में जाना और छाव में आना, हा माझ्या वडिलांनी मला मंत्र दिलेला आहे आणि आज मी तो तुम्हाला देत आहे। लक्षात आलं? दोघे ठरल्याप्रमाणे ठीक आहे म्हणतात आणि हां, मित्राला म्हणतात, मुलाचा मित्र जो असतो त्याला म्हणतात की तुला होणाऱ्या नफ्यातून मला पैसे वापस करायचे आहे, आणि तो ठीक आहे म्हणून ते दोघंजण निघून जातात आणि ठरल्याप्रमाणे एक वर्षाने येऊन भेटतात आणि म्हणतात की आता आमचं एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आपलं ठरलं होतं की आपण एक वर्षाने भेटायचं। सावकार म्हणतो की ठीक आहे, मला एक सांगा। सगळ्यात पहिले त्या मुलाला विचारतो की बाबा तुझा कसा झाला एक वर्ष, तो म्हणे की एकदम बेस्टचं म्हणजे झालं म्हणे, पण त्यात थोडंसं नुकसान झालं यावेळेस, पहिलाच वर्ष होतं म्हणे माझं, नुकसान झालेलं आहे। हो म्हणे थोडंसं झालं म्हणे, म्हणे कसं काय की तुम्ही जो मंत्र दिला होता त्या मंत्राचा उपयोग केला म्हणे मी, आणि त्या मित्राला विचारते बाबा तुझं काय झालं, तो म्हणे की मला यामध्ये 30% प्रॉफिट झालं आहे। आणि सावकार म्हणतो अरे बापरे 30% प्रॉफिट झालेलं आहे, ग्रेट, तू कसं केलं म्हणे। म्हणे मी तुम्ही जे सांगितलं होतं छाव मी आणा, त्या मंत्रावर मी सकाळी लवकर उठायचो आणि रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवायचो। ओके, आणि मग त्याला मुलाला विचार तू कसं केलं, म्हणे तुम्ही म्हटलं होतं छाव मी आणा, मी घरापासून तर थेट दुकानापर्यंत मंडप टाकला, त्याच्यामुळे काही म्हणजे ऊन आलंच नाही। सावकार डोक्याला हात मारतो आणि म्हणतो की खरंच। मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की बिझनेस करताना तुम्हाला 2-3 गोष्टी फार लक्षात ठेवायच्या आहे, ते म्हणजे छाव मी आणा, म्हणजे सकाळी तुम्ही लवकर उठा आणि रात्री उशिरापर्यंत ते दुकान चालू ठेवा, हा पहिला मंत्र। आणि बाकी कधी तुम्हाला स्लॅक सीझन असेल, काही असेल, तुम्ही निराश होऊ नका, कॉन्स्टंटली तुमची जी दिनचर्या आहे ती सतत चालू ठेवा, ग्राहक कधी पण येऊ शकतो, तो शेवटी देव आहे। सो गाईज, तुम्हाला काय बनायचं आहे, मुलासारखं द्या की मित्रासारखं, लक्षात घ्या।